एग्रीकल्चरल मार्केटिंग ट्रेड अँड प्राइसेस अकॅडमिक इयर दोन हजार बारा तेरा साली जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्या पेपरच्या आता आपण इथे सेक्शन ए मधील प्रश्न पाहूया गिव द मीनिंग ऑफ एग्रीकल्चरल मार्केटिंग एक्सप्लेन द सब्जेक्ट मॅटर ऑफ एग्रीकल्चरल मार्केटिंग म्हणजे अॅग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय व त्याचं सब्जेक्ट मॅटर राईट क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला या टॉपिकवर विचारलेलं दिसत आहे इथे सेकंड क्वेश्चन पाहूया वॉट डू यू मीन बाय मार्केट स्ट्रक्चर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल तुमचा अभ्यास करत असताना मार्केट स्ट्रक्चर राईट मार्केट स्ट्रक्चर व्हॉट डू यू मीन बाय मार्केट स्ट्रक्चर स्टेट अँड एक्सप्लेन द कंपोनंट ऑफ मार्केट स्ट्रक्चर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री त्यांनी विचारलं होतं व्हॉट डू यू मीन बाय मार्केटिंग कॉस्ट एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिंग द कॉस्ट ऑफ मार्केटिंग मार्केटिंग कॉस्ट म्हणजे काय व मार्केटिंग कॉस्टला कोणते फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात राईट मार्केटिंग कॉस्ट नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलं होतं व्हॉट डू यू मीन बाय प्रोड्युसर सरप्लस एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिंग मार्केटेबल सरप्लस प्रोड्युसर सरप्लस म्हणजे काय आणि फॅक्टर अफेक्टिंग मार्केटेबल सरप्लस हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे फॅक्टर अफेक्टिंग मार्केटेबल सरप्लस राईट मार्केटेबल मार्केटेबल सरप्लस नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फाईव्ह इन लिस्ट व्हेरियस मार्केटिंग फंक्शन अँड एक्सप्लेन एनी वन मार्केटिंग फंक्शन इन डिटेल मार्केटिंग फंक्शन जे आहेत ते तुम्हाला इन लिस्ट करायचे आहेत इन लिस्ट द मार्केटिंग फंक्शन क्वेश्चन आहे इन लिस्ट द व्हेरियस मार्केटिंग फंक्शन अँड एक्सप्लेन एनी वन कोणताही एक एनी वन मार्केटिंग फंक्शन राईट इन डिटेल नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सहा वॉट इज रिस्क एक्सप्लेन हाउ टू मिनिमाइज द रिस्क रिस्क म्हणजे काय आणि कशा प्रकारे रिस्क ला मिनिमाइज करण्यात येऊ शकते राईट क्वेश्चन नंबर सिक्स वॉट इज रिस्क एंड हाउ टू मिनिमाइज इट राईट क्वेश्चन नंबर सेवन पाहूया वॉट इज मार्केटिंग इन

ऑबेक्टिव्स कोणते आहेत राईट स्टेट ट्रेडिंगचे ऑब्जेक्टिव्ह एक्सप्लेन द टाइप्स ऑफ स्टेट ट्रेडिंग आणि त्या स्टेट ट्रेडिंगचे टाईप्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत राईट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गिव द मीनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अँड एक्सप्लेन इट्स एडवांटेजेस कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशाला म्हणायचं व त्याचे फायदे काय आहेत अॅडव्हान्टेजेस ॲडव्हान्टेजेस ज्याला आपण म्हणतो ॲडव्हान्टेजेस किंवा ॲडव्हान्टेजेस प्रनाऊन्सिएशन इट्स डिपेंड ऑन प्रनाऊन्सिएशन्स राईट नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अ शॉर्ट नोट्स येथे तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायचे होते क्वेश्चन नंबर टेनमध्ये फर्स्ट त्यांनी जे विचार टॉपिक दिला होता तो आहे स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन शॉर्ट नोट्ससाठी दुसरा टॉपिक त्यांनी विचारलं होतं फ्युचर future... ट्रेडिंग व्हॉट फ्युचर ट्रेडिंग लिहूया फ्युचर ट्रेडिंग आणि लास्ट क्वेश्चन आहे म्हणजे लास्ट टॉपिक होता शॉर्ट नोट साठी पॅकेजिंग वॉट पॅकेजिंग तर अशा प्रकारे सेक्शन एमध्ये ते क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसतात या पेपरमध्ये पण काही टॉपिक्स या पेपरच्या अभ्यासावरून काही टॉपिक असे आहेत ज्याच्यावर क्वेश्चन्स नेहमी विचारल्या जातात असं आपल्याला कळेल जसं की स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एग्रीचरल मार्केटिंग त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर मार्केटिंग कॉस्ट देन मार्केट इंटिग्रेशन रिस्क राईट देन स्टेट ट्रेडिंग ओके कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग राईट तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले दोन हजार बारा दोन हजार म्हणजे बारा तेराला जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता एग्रिकल्चरल मार्केटिंग ट्रेड अँड प्राइसेस या कोर्ससाठी याचे कशा प्रकारचे प्रश्न होते तर ही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असायला हवी तर जे जिथे कुठेतरी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही तुम या प्रश्नपत्रिकेचा सेट परचेस करून तुमच्याजवळ ठेवा धन्यवाद